निंबाळकर मोहिते वादळ चंद्रकांत पाटील उमेदवार. माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजपमधील वाद शमण्याचे नाव घेत नसल्याने विद्यमान खासदारांसह विविध नावांवर चर्चा सुरू झाली असून यामध्ये आता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची देखील पक्ष पातळीवर चर्चा सुरू आहे. यामुळे पक्षातील नेते हा वाद हाताळण्यात अद्याप यशस्वी झाले नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. 2019 साली माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रथमच विजयाचा झेंडा फडकवला होता. रणजितसिंह निंबाळकर यांच्या रूपाने तरुण व सक्रिय खासदार मिळाल्याने यंदा देखील त्यांनाच उमेदवारी मिळणार अशी सर्वांची खात्री होती. परंतु निंबाळकरांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या अकलूच्या मोहिते पाटील यांनीच माढा लोकसभेवर दावेदारी केल्याने मागील काही महिन्यांपासून हा वाद चिघळला आहे. वास्तविक रणजितसिंह निंबाळकर यांनी मागील 5 वर्षात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. अनेक वर्षापासून रखडलेल्या योजना, सिंचन योजना यासाठी केलेले प्रयत्न यामुळे त्यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब होणे बाकी होते. देशातील टॉप 10 खासदारांमध्ये निंबाळकरांचा समावेश आहे. परंतु पक्षातूनच मोठ्या नेत्यांनी विरोध सुरू केल्याने भाजप सावध भूमिकेमध्ये आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्यासाठी भाजप प्रत्येक मतदारसंघात जोरदार तयारी करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर युती केल्याने सध्या माढा मतदारसंघ हा भाजपसाठी सुरक्षित मानला जात आहे. त्यामुळे अशा मतदारसंघात पक्ष कोणता धोका पत्करण्यास तयार नाही. मोहिते पाटील यांच्यासह फलटणमधून माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी देखील रणजितसिंह निंबाळकर यांना थेट विरोध सुरू केला आहे. यामुळे मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यातील वाद कमी न झाल्यास यावरही पर्याय शोधले जात आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसात लागण्याची शक्यता असून अद्याप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माढ्याचा तिढा सोडवला नसल्याने संभ्रम अवस्था आहे. त्यातच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्ष घेईल तो निर्णय मान्य असेल असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे मोहिते पाटील व निंबाळकर वादामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांचे नाव जाहीर झाल्यास आश्चर्य वाटायला नको अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.